आणि आता एक भेट देऊया एका शाळेला. मुरबाड मधल्या एका गावात नुकतीच एक नवी शाळा सुरू झाली. पहिल्या दिवशी इथल्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलंय मुरबाड तालुक्यातील शेलारी गावातील आजी आणि आजोबांनी. देशातील पहिली आजी आणि आजोबांची शाळा या शेलारी गावात भरते. चला तर पाहूया या शेलारी गावातील आजी आणि आजोबांची शाळा. मुरबाडच्या शेलारी गावातल्या या शाळेत आता आजींबरोबर आजोबाही बाराखडी गिरवतात, कारण आता या शाळेत आजींबरोबर आजोबाही येऊ लागलेत. गुलाबी आणि पिवळ्या नऊवारी साड्यांच्या युनिफॉर्म मध्ये आजीबाई येतात आणि डोक्यावर गांधी टोपी आणि पांढऱ्या सदऱ्याच्या युनिफॉर्म मध्ये आजोबा येतात. फांगणे गावात आजीबाईंची शाळा सुरू झाल्यानंतर आता शेलारी गावातही आजी आजोबांची शाळा सुरू झाली आहे. त्यासाठी शिक्षक योगेंद्र बांगर यांनी पुढाकार घेतलाय. आज या ठिकाणी आजी आजोबांची शाळा सुरू होत आहे. यामध्ये 25 आजोबा आणि 25 आजी आहेत. त्यांनी शिक्षणासाठी फक्त त्या ठिकाणी शिकावं म्हणून त्या ठिकाणी शाळा होती, पण या ठिकाणी जगण्याचं त्यांना शिक्षण द्यावं. योगा असेल, त्यांच्या वैयक्तिक काही शारीरिक मानसिक काही अडीअडचणी असतील त्या त्या ठिकाणी सुटाव्यात. त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सुटावेत आणि काही सामाजिक प्रश्नांसाठी त्यांच्या या अनुभवाचा काही उपयोग करता येईल का, अशा तऱ्हेनं आजच्या या शाळेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. बांगर यांच्या शेलारी गावातल्या 14 एकर जागेत निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा भरते. सध्या शाळेत 25 आजोबा आणि 25 आजी शिकतात. सगळे विद्यार्थी 60 ते 90 वयोगटातले. दर रविवारी 10 ते 5 या वेळेत ही शाळा भरणार आहे. एकदम मस्त वाटतंय, असं वाटतंय उठवच नाही तुम्ही. मस्त वाटतंय एकदम. नाही नाही शाळेत गेलोच नाही मी, गेलो थोडे दिवस, पण याची परिस्थिती असल्यामुळे काही सज बसला नाही. 7 बहिणी माझ्या, मी एक भाऊ, तर काही जमला नाही. चांगलं वाटतं, आवडतं मला. कुठून तरी एक ठिकाणी बसल्यानंतर सगळ्यांच्या हातनं शांतता मिळते, एकत्रपणा मिळते. चांगला कोण काय बोलतो, कोण काय बोलतो याचा अनुभव येतो. त्या पद्धतीत बाहेर वागावा, दुसरा काय वृद्धाही पण सगळंही तसं करावा आनंदात. शेवटचा क्षण आपला कसा घालवायचा याची ओळख करून घेतली म्हणजे प्रश्न मिटला. आजोबांच्या आधी या गावात आजीबाईंची शाळा सुरू झाली होती, त्यामुळे आजीबाई सिनियर आहेत. सह्या काढता येत नव्हत्या, सह्या काढायला यायला लागली, मूळ अक्षर यायला लागली. सगळ्या आजीबाई अडाणी होत्या. त्या असं बांगर सरांनी शाळा काढली, आजीबाई शाळेत जायला लागल्या. ती अशी अपेक्षा नव्हती. आता या वयामध्ये शिकायला मिळेल, सह्या काढता येतील, मूळ अक्षरं येतील, बाराखडी वाचता लिहिता येईल असं आजीबाईनं वाटत नव्हतं. आमची पण शाळेची इच्छा राहिली, आम्ही पण दुसरे तिसरे शिकलो. आता शाळेची इच्छा राहिली, मग आता शाळेत आलो आम्ही. मजा वाटते आम्हाला. आम्ही सगळे जावं भाऊ, आमची आजी सगळे आलो आम्ही. अशा प्रकारची शेलारी गावातली ही आजी आजोबांसाठीची देशातली पहिली शाळा आहे. शिकायचं राहून गेलं ही सल ह्या शाळेमुळे नक्कीच दूर होते आणि उतार वयातही सवंगड्यांसोबत स्कूल चले हम म्हणत आनंदही घेता येतोय. चंद्रशेखर भुयार सह रिपोर्ट, झी मीडिया, मुरबाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.